लास्ट 4-5 दीस ताजी सामकी बरी आसा म्हण तांकां आमी आज डिस्चार्ज केले. तुम्ही पळयले ते स्वता चलून आयले. आज तांकां कशा कंडिशनान हाडिल्ले मेडिकलान आणि आज ते घरा गेले हे पळोवन मनाक खूप आनंद जाता की आज आमचे भाऊ परत बॅक इन ॲक्शन घरा गेल्ले आसा. प्रोटोकॉल्स वेगळो वेगळो ना. हांगा प्रिकॉशन्स अँड सोशल डिस्टन्सिंग शूड बी फॉलोड स्ट्रिक्टली. हे आम्ही करूंक जाय, ते आम्ही सध्या करिना. सो जर आमकां म्युटंट वरायटी जर फुडें चलूंक नाका जाल्यार आमी मातशी मास्क बांदून पब्लिकान क्राउडींग करचें न्ही. हे आमकां एक बरो धडो मेळटलो तातूंतल्यान अशें दिसता म्हाका. पूण बाकी प्रिपेर्डनेस आमचे 100% आसा फॉर म्युटंट. वॅक्सिनेशन प्रोग्राम एकदम बरो चल्ला आनी आतां आमी सद्या फ्रंटलायन वर्कर्सांक दिता आनी तांचो म्हाका दिसता सेकेंड डोजीस बी आमी चालू केले. खुबशा लोकांनी सेकेंड डोस घेतल्या, डॉक्टरांनी घेतल्या, नर्सींनी घेतल्या. देर इज ऍब्सोल्युटली नो सायड इफेक्ट. एवरीबडी इज डुईंग वेल. आणि ज्यांच्यानी सेकंड डोस घेतला त्यांना आणि 14 दिवसांनी फूल इम्युनिटी मेळटली. सो इफ देर इज अ सेकंड वेव, आमचे हेल्थ केअर वर्कर्स आर नाव वेल इक्विप्ड विथ इम्युनिटी. सो हो एक व्हडलो ॲडवांटेज असा वॅक्सिन प्रोग्रामाचो. फ्रंटलाईन वर्करांचे आम्ही करिना, म्हणजे अपलोडिंग इज डन बाय कलेक्टर्स ऑफिस. तुमकां ते आम्ही करिना.